स्वागत सदग रीता बच्चों का ठळक घडामोडी। श्रीराम सोसायटीच्या इमारत क्रमांक E122 या धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यास महापालिका करीत आहे टाळाटाळ। टोईंग मॅनच्या कार्यपद्धतीवर आजही उभे आहे प्रश्नचिन्ह। ठाण्यातील वृक्ष लागवड घोटाळ्याचा वाद पेटण्याची दाट शक्यता। तरुणाच्या हत्या प्रकरणी 27 वर्षीय आरोपीला ठाणे कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा। रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या 47 जणांचे पुनर्वसन करण्यात 10 वर्षानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेला मिळाला मुहूर्त। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगचा ठेका संपला असून देखील बेकायदा शुल्क वसुली आहे सुरूच। इमारत क्रमांक E122 या धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यास ठाणे महानगरपालिका टाळाटाळ करीत आहे। ठाण्याच्या श्रीरंग कॉम्प्लेक्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक E122 ही इमारत ठाणे महापालिकेने धोकादायक घोषित करून देखील सदर इमारतीवर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याने या इमारतीमधील कुटुंबांचे जीव धोक्यात आले आहेत। 6 जुलै 2012 रोजी तळ अधिक 3 मजल्याची E122 क्रमांकाच्या इमारतीचा काही भाग कोसळला होता। त्यावेळी उत्तराचर प्रभाग समितीचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली असता या इमारतीला तडे गेले होते। तसेच काही घरांचे स्लॅबही पडले होते। सदर स्लॅब पडल्याने त्या ठिकाणी गंजलेल्या सळ्या दिसत होत्या। तसेच इमारतीच्या मागच्या बाजूस वृक्ष वाढलेले होते। यावरून महापालिकेने सदर इमारत ही 2012 साली धोकादायक घोषित केली होती। मात्र 4 वर्ष झाली तरी या इमारतीवर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही। या इमारतीमध्ये एकूण 12 कुटुंबे वास्तव्यास आहेत। त्यातील एका घरात उर्मिला निवाथे या ज्येष्ठ नागरिक महिला राहतात। त्यांच्या घरातील किचन बाथरूम मध्ये स्लॅब पडले आहेत। काही वेळा त्यांच्या अंगावर पडून त्यांना इजाही झाली होती। तरी देखील महापालिका या इमारतीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे। मात्र महापालिका अधिकारी मोठी दुर्घटना होण्याची वाट बघत असल्याचा आरोप उर्मिला निवाथे यांनी केलाय। काय समस्या या रूम मध्ये आणि बिल्डिंग धोकादायक निर्माण झाले तर महापालिका कारवाई करत नाही इमारतीवर, काय सांगाल? मी आता गेले 10 वर्ष मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करते, महापालिकेत कंप्लेंट करते, तरी कोणी लक्ष देत नाही। सोसायटीत पण 10 वेळा अर्ज दिला पण हे लोक ऐकायला तयार नाही। आत्ता करू उद्या करू असं करून पैसे काढून घेतात आणि माझं काम करत असते आणि मेंटेनन्स मी देत होते, आत्तापर्यंत दिलंय, आता गेलं वर्षभर मी देत नाही आहे। माझ्याकडे मी जे पैसे देते त्याचं स्वतःच सगळं काम करून घेतात। वारंवार स्लॅब पडत असतो वरून आणि आत्ता ह्या दिवाळीत सुद्धा दिवाळीच्या आधी बेडरूम मध्ये तिकडचा स्लॅब पडला, त्यावेळेला माझं फुटस्टँड तुटलं आणि माझा थोड्यासाठी मला थोडंसं डोक्याला लागलं, पण तरी पण इथे मी तक्रार करून सुद्धा कोणीही लक्ष देत नाही। आणि हे जर असं होत असेल तर पुढे जास्त कमी काय झालं तर त्याला जबाबदार कोण आहे? महापालिकाच आहे ना। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। टोईंग मॅनच्या कार्यपद्धतीवर आजही प्रश्नचिन्ह कायम आहे। ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांपासून गल्लोगल्ली अवस्थपणे उभ्या राहणाऱ्या चारचाकी गाड्या, दुचाकींची भलीमोठी रांग यामुळे निर्माण होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून मार्ग काढणाऱ्या ठाणेकरांचा जीव मेटाकुटीला येतो। रस्त्यात वाहतुकीचे नियम डावलून उभ्या असणाऱ्या गाड्यांना उचलून नेण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर
टोळधाडी प्रमाणे टोईंग व्हॅन अक्षरशः गिरट्या घालत असतात। मात्र टोईंग व्हॅनच्या एकूण कार्यपद्धतीमुळे रस्ते मोकळे होतात की निव्वळ दंडाच्या पावच्या फाडण्यातच या मंडळी अधिक स्वारस्य असते हा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांना कायम पडलेला असतो। कल्याणमधील मधुकर कासारे यांचा अशाच टोईंगच्या टोळधाडीत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वाहतूक शाखेने प्रत्येक टोईंग व्हॅनवरील CCTV बसवण्यापासून उद्घोषकही लावणार असल्याच्या बातम्या मारल्या होत्या। तसेच टोईंग व्हॅनवर लोंबकळणाऱ्या मुलांना एकच निळ्या रंगाचा गणवेश देण्याबाबतही निर्णय झाला होता। मात्र हे सर्व कागदी घोडे नाचविण्यात स्वारस्य मानणाऱ्या यंत्रणेने रस्त्यावर धावणाऱ्या टोईंग व्हॅनकडे डोळे उघडून बघण्याची वेळ आलेली आहे। बहुतांश टोईंग व्हॅनवर बसवण्यात आलेले CCTV हे केवळ शोभेचे खेळणे बनून राहिले आहे। टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांसह एकूण रस्त्यांवरील चित्रीकरण होणे अत्यावश्यक होते। मात्र या कॅमेऱ्यातून कोणते चित्रीकरण होते हा संशोधनाचा मुद्दा आहे। त्यातच पावसाळा सुरू असल्याने प्रत्येक टोईंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांसह उचलल्या मुलांकडून उद्योजकात पाणी गेल्याने ते खराब झाले असल्याचे कारण दिले जात होते। मात्र पावसाळा उलटून 2 महिने होत आले तरीही ठाण्यातील रस्त्यांवरील टोईंग व्हॅनवर कोणतीही उद्घोषणा झालेली ठाणेकरांना पाण्याचा योग आलेला नाही। त्यामुळे चोरी केल्याच्या अविभावात गाड्या उचलून नेणाऱ्या टोईंग व्हॅनवरील कर्मचारी पटाईत असतात। विशेष म्हणजे निळा गणवेश घालणे क्रमप्राप्त असूनही टोईंगवरील मुले त्यांना हव्या त्या कपड्यात गाड्यावरून उड्या मारताना दिसतात। हलक्या दुचाकी स्कूटी आणि मोटरसायकल टोईंग व्हॅनवाल्यांच्या कायमच रडारवर असतात। त्यातून बुलेट आणि महागड्या दुचाकींकडे हे हेतू परस्पर कानाडोळा केला जातो का असा प्रश्न कायमच सर्वसामान्यांना पडलेला असतो। तसेच गाड्यांना हाताळताना टोईंग व्हॅनवरील तरुणांकडून कायमच हलगर्जी दाखवण्यात येते। टोईंग व्हॅनवरील तुटपुंज्या जागेत दुचाक्या एकमेकांना खेटून उभ्या केल्या जातात। त्यावर व्हॅनवरील तरुण रेलून बसल्याने गाड्यांचे अनेकदा नुकसान होते अशी ओरड सर्वसामान्य करतात। त्यामुळे अनेकदा या व्हॅनवरील मुलांना जा विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे त्यांच्या सोबत खटके उडाल्याचीही उदाहरणे वारंवार समोर आली आहेत। विशेष म्हणजे रस्त्यांवरील गाड्या उचलण्याबाबत व्हॅनवरील तरुणांना निर्देश देण्यासाठी वाहतूक पोलीस नेमण्यात आलेले आहेत। मात्र बहुतांशी वेळी टोईंग व्हॅनवरून स्वतःहून उड्या टाकत नियमबाह्य दिसणारी गाडी फरफडत व्हॅनपर्यंत आणण्यात ही मंडळी आघाडीवर असतात। रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकींची उचलेगिरी करणाऱ्या टोईंग व्हॅन शहरातील मोठमोठे हॉटेल्स नामांकित मंगल कार्यालय चारचाकी गाड्यांच्या आणि महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूम बाहेर तासनतास उभ्या राहणाऱ्या गाड्या उचलण्यात हात आखडता घेतात। त्यामुळे खाकीचे मोठे अर्थकारण दडल्याची चर्चाही होते। तो केलेल्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर मोटरसायकल स्वारांकडून 200 तर कार चालकांकडून 300 रुपये दंड आकारला जातो। त्यापैकी अनुक्रमे 100 आणि 200 रुपये वाहन टो करणाऱ्या ठेकेदारांना मिळतात। याच रकमेचे वाटे खाकीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वाटले जातात। त्यामुळे जास्तीत जास्त वाहने उचलून आणण्याची स्पर्धा लागलेली असते। त्याशिवाय या टोईंग व्हॅनची मालकी नक्की कुणाची आहे, त्यात कोण स्लिपिंग पार्टनर आहेत याची चौकशी झाली तर धक्कादायक माहिती हाती येईल असेही अंतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे। To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. सरकारी योजनेअंतर्गत आलेला वृक्ष लागवडीचा सुमारे 4.5 कोटींचा निधी खर्च करण्यासाठी ठाणे महापालिकेने कळवाखाडी किनाऱ्यावरील 12 एकर जागेवर एका रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाने ताबा घेतला। या जागेवरील उद्यानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेने त्या विरोधात एक अक्षरही काढले नाही। तसेच CRZ 1 अंतर्गत येणाऱ्या या जागेवर झालेली वृक्ष लागवडी तांत्रिकदृष्ट्या चुकीची होती अशी धक्कादायक माहिती उघड झाली। त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील जागेचा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत। ठाणे महापालिकेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक नजीब मुल्ला यांनी हा विषय उपस्थित केला। खाडी किनाऱ्यावरील या जागेवर 1998 सालापर्यंत कचऱ्याचे डंपिंग होत होते। CRZ कायदा आल्यानंतर हे डंपिंग बंद करण्यात आले।
त्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांनी कंपाऊंड वॉल घातली. पालिकेने त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून डॉक्टर सलीम अली ऋतुचक्र उद्याने उभारले. तिथे पार्क उभारणीसाठी MCZM ला पालिकेने प्रेझेंटेशनही सादर केले होते. या पार्क मधील कामासाठी 80 लाखांचे टेंडरही महापालिकेने काढले होते. त्यानंतर अचानक एका रात्रीत जिल्हाधिकारी कार्यालयाने या जागेचा ताबा घेतल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला आहे. पालिकेच्या ताब्यात असलेली जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने ताब्यात घेतल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे. पालिकेने त्या विरोधात काही हालचाल केली का या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना देता आले नाही. राज्य सरकारने एका योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी ठाणे जिल्ह्याला 4.5 कोटी रुपये मंजूर केले होते. तो निधी खर्च करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या ताब्यात असलेली ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली. पालिका अधिकाऱ्यांनी आपले हितसंबंध सांभाळत मर्जीतील ठेकेदारांना हे वृक्ष लागवडीचे काम मिळवून दिल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केलाय. त्याबाबतही प्रशासनाने मौन बाळगले असून स्थायी समितीत या प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही बांधील नसून योग्य ठिकाणी प्रश्न उपस्थित करा असे उत्तर अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखाम यांनी दिले. त्यानंतर सर्वसाधारण सभेत हा विषय पुराव्यासह मांडू असे नजीब मुल्ला यांनी सभागृहात सांगितले. मात्र त्यापूर्वी या जागेवर झालेली वृक्ष लागवड ही तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याची कबुली वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी दिली. त्यामुळे ही वृक्ष लागवड वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ही जागा बळकावणाऱ्याच्या विरोधात ठाणे महापालिकेने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तरुणाच्या हत्येप्रकरणी 27 वर्षीय आरोपीला ठाणे कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धारदार शस्त्राने वार करीत हत्या करणाऱ्या आरोपी युवा अंकुश माने उर्फ युवराज याला दोषी ठरवले. न्यायालयात सादर पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरीत जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला व्ही के भाटिया यांनी जन्मठेप आणि 10,000 दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात तब्बल 11 साक्षीदार तपासण्यात आले. यात मृतकाच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. नवी मुंबई ऐरवली येथे राहणारा युवा माने उर्फ युवराज याने नितीन जाधव याचा 18 डिसेंबर 2014 रोजी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. मृतक नितीन बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. त्याची आई या दिवशी बाहेर गेली होती. ती जेव्हा घरी आली तेव्हा आरोपी युवराज हा हत्याराने वार करीत असल्याचे चित्र मृतक नितीनच्या आईने पाहिल्याचे आणि साक्ष दिल्याचे न्यायालयात सरकारी वकील भुलेश्वर हिंगे यांनी सांगितले. यावेळी नितीनच्या आईने आरोपी युवराजला थांबण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नितीन हा मृत झाला होता. दरम्यान युवराजच्या वकिलांनी आपल्या आशिल्यांचा बचाव करताना मृतक मद्यप्राशन करून शिवीगाळ करीत असल्याने युवराजने स्वरक्षणार्थ हे कृत्य केल्याचा युक्तिवाद केला. मात्र सरकारी वकील हिंगे यांनी 11 साक्षीदार तपासले. तसे शवविच्छेदन अहवालानुसार आरोपी युवराज याने हत्या करण्याच्या उद्देशाने पोटात आणि छातीवर वार केल्याचे स्पष्ट केले. या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी युवराज याला जन्मठेप आणि 10,000 दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या 47 जणांचे पुनर्वसन करण्यात 10 वर्षानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेला मुहूर्त मिळाला आहे. महापालिकेने सध्याच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयासह पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडील रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या 47 जणांचे तब्बल 10 वर्षानंतर पुनर्वसन गुरुवारी महापौर गीता जैन यांच्या हस्ते करण्यात आले. महापौरांच्या दालनात
लाभार्थ्यांना करार पत्रासह सदनिकांच्या ताबा पत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शहर अभियंता शिवाजी बारकून, नगरसेविका वर्षा भानुशाली, नगर सचिव हरीश पाटील उपस्थित होते. महापालिकेने 2016 मध्ये पूर्वाश्रमीच्या टेंबा आरोग्य केंद्राच्या जागी 200 खाटांचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या जागेवरील 20 घरे तेथून हटवण्यात आली. यानंतर भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडील रस्ता रुंदीकरणासाठी 27 घरे पाडण्यात आली. बेघर झाल्याने या 47 जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. कारवाईच्या वेळी महापालिकेने बाधितांना पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्यास सांगण्यात आले. हे सोपस्कार पार पाडल्यानंतरही बाधितांनी पुनर्वसनासाठी महापालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला. परंतु पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळल्याने बाधितांच्या आशेचा किरण मावळला. कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसनाचा हक्क मिळाल्याखेरीज गप्प बसायचे नाही असा पवित्रा बाधितांनी घेतल्याने अखेर महापालिकेला त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करावी लागली. बाधितांना भाईंदर पूर्वेकडील रमेश अपार्टमेंट, MBMC अपार्टमेंट, पूजा पुष्प अपार्टमेंट, तिरुपती बालाजी, वंदना अपार्टमेंट व आनंद शॉपिंग सेंटर या 4 इमारती सदनिका देण्यात आल्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनांच्या पार्किंग संदर्भात कोणतेही धोरण रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येत नसल्यामुळे त्याचा फटका स्थानक परिसरात वाहने घेऊन येणाऱ्या हजारो प्रवाशांना बसू लागला आहे. येथील ठेकेदारांचा पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका संपला असून रेल्वेने अद्याप या ठेक्याचे नूतनीकरण केलेले नाही. असे असताना या भागात बिंदास्तपणे बेकायदा शुल्क वसुली सुरू झाली असून अशी वसुली करणाऱ्या काही टोळ्यांचा या भागात सक्रिय झाले आहेत. दररोज प्रवाशांकडून वसूल होणारा पैसा या टोळक्यांच्या हाती जात असून रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शासकीय महसुली बुडत असल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रशासनाने या भागात पार्किंग शिस्त लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्यामुळे याचा फायदा घेत बेकायदा टोळक्यांची चंगल सुरू आहे. रेल्वेने दिलेल्या जुन्या ठेक्याप्रमाणे या भागात अधिकृतपणे 30 रुपयांचे शुल्क वसूल केले जात असे. हा ठेका संपल्याने आता अनधिकृतपणे 20-25 रुपयांची वसुली सुरू असल्याचे चित्र आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे प्रशासनाची मोकळी जागा असून या जागांचा वापर गेल्या अनेक वर्षापासून वाहनतळांसाठी केला जात आहे. या भागात वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसुली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्यानुसार या वाहनतळाचे व्यवस्थापन ठेकेदारांकडून सुरू होते. दुचाकी वाहनांसाठी दिवसाचे 30 रुपये या ठेकेदारांकडून आकारले जात असत. महिन्याच्या 5 साठी 500 रुपयांचे शुल्क आकारले जात असे. मध्यंतरी हा ठेका संपल्यामुळे ही शुल्क वसुली बंद झाली होती. या काळात नागरिकांकडून परिसरात पार्किंग करताना अनेक अडथळे निर्माण होऊ लागले होते. या परिस्थितीचा फायदा उचलत काही टोळक्यांनी या ठिकाणी वावर सुरू केला असून मनमानीपणे शुल्क वसूल करण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार ही मंडळी पूर्वीच्या ठेकेदारांकडे काम करणारे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या बेकायदा वसुलीमुळे रेल्वेचा महसूल बुडत असून नागरिकांनाही विनाकारण पार्किंगचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.